दिल दोस्ती यारी या सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअप तसेच इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर असलेल्या मित्रसमूहाच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक, सांस्कृतिक व विधायक उपक्रम राबवण्यात येतात. या निमित्ताने राज्यभरातील ग्रुप मेंबर व मित्रमंडळी या ग्रुपमध्ये सहभागी झालेली आहेत. या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मूळचे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील भूमिपुत्र व सध्या नवी मुंबई येथे एपीएमसी मार्केटमध्ये फळांचा व्यापार करणारे व सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्व रघु उर्फ बाळासाहेब नवले यांनी पुढाकार घेऊन या ग्रुपची स्थापना केली. अनेक विधायक कामे, त्यामध्ये ग्रुपच्या वतीने अभ्यास सहलींचे आयोजन, आरोग्यविषयक शिबिरे, वृक्षारोपण तसेच ग्रुपमधील सदस्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांना मदत करणे या उद्देशाने नवले यांनी या ग्रुपची स्थापना केली आहे. या ग्रुपच्या वतीने नुकतेच जुन्नर तालुक्यातील प्रेक्षणीय व पर्यटनाची महत्वपूर्ण ठिकाणी असलेल्या माळशेज घाट, श्रीक्षेत्र लेण्याद्री व श्रीक्षेत्र ओझर मंदिरे तसेच ऐतिहासिक नाणेघाटात या ग्रुपच्या वतीने वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकण, शेगाव, नाशिक, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर, सांगली, बीड येथून सर्व मित्रमंडळी सहभागी झाली होती. वर्षा सहलीच्या निमित्ताने दिल दोस्ती यारी या ग्रुपच्या वतीने पर्यटन स्थळांना व धार्मिक स्थळांना भेटीबरोबर जुन्नर येथील खोरे वस्ती मध्ये असलेल्या रुक्मिणी पॅलेस मंगल कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन या ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब उर्फ रघु नवले यांनी यशस्वीपणे केले. त्यांच्याबरोबरच पुण्यातील उद्योजिका प्रोफेसर दीपा दांगट, आळेफाटा येथील ज्येष्ठ कलाकार राजूभाऊ चौगुले, किरण वाजगे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहूयात.